रविकांत तुपकरांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे। थोड्याच वेळापूर्वी आमदार संजय गायकवाड सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आपल्यासोबत ते स्वतः आहेत। भाऊ, आज रविकांत तुपकरांचं आंदोलन आहे, काय म्हणाल? रवीची आंदोलनं नेहमी चालू असतात। स्वाभिमानी शेतकरी संघटना मुळातच त्या विषयाकरता स्थापन झाली, शेतकऱ्यांच्या विषयाकरता। आणि म्हणून आम्ही देखील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांकरता सत्तेत असलो तरी आम्ही आंदोलनं करतो, परंतु ह्या वेळेला ज्या मागण्या घेऊन तुम्ही चालले त्यापेक्षा NDRF SDRFचे निकष जाणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांना मदत केली। पीक विम्याचे पण पैसे त्या ठिकाणी बऱ्यापैकी मिळतात। आता ज्या काही गोष्टी राहिल्या असतील त्या संदर्भात त्यांनी मागे सरकारसोबत बैठक घेऊन त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि मार्ग काढण्याची त्याच्यामध्ये मार्ग देखील निघाला। परंतु अगदी अशा आंदोलनाच्या याच्यामधून आत्मदहन किंवा स्वतःचा जीव द्यायचा असल्या प्रकारची टोकाची भूमिका कुठल्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊ नये असं मला वाटतं। शेवटी शेतकऱ्यांचे प्रश्न हजारो वर्षांपासूनचे आहेत आणि पुढे किती दिवस राहतील ते सांगता येत नाही। आपल्याला सदैव या शेतकऱ्यांकरता सर्वांना लढवा लागणार आहे, कारण शेतकरी शेवटी हा आमचा देशाचा जगाचा पोशिंदा आहे, तो जगला पाहिजे, त्याचे प्रश्न सुटले पाहिजे, ही भूमिका सर्वांची असते। पण एवढी टोकाची भूमिका घेऊ नये असं मला वाटतं। या प्रसंगी स्वाभिमानीचे रविकांत तुपकरांना काय नेमकं आवाहन करायचं? मी त्याला प्रेमाचा सल्ला देईल की आंदोलन करावी पण जीव जाईल असं काही करू नये। तर नक्कीच या ठिकाणी प्रेमाचा सल्ला संजय गायकवाड यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन करू नये अशी त्यांची इच्छा आहे। कॅमेरामन सुनील वानखेडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।